हेलो एवरीवन, वेलकम टू द न्यू सेशन ऑफ एमपीएससी लेक्चर सीरीज। आजच्या सेशनमध्ये आपण इकॉनॉमिक्स या विषयातील सस्टेनेबल डेव्हलपमेंट अर्थात शाश्वत विकास या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत। या सेशनमध्ये आपण खालीलप्रमाणे मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। पहिला मुद्दा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड डेफिनेशन, त्यानंतर दुसरा आहे कुझनेट्स्कर, त्यानंतर आपण 6 इंटरनॅशनल कॉन्फरन्सबद्दल माहिती घेणार आहोत त्या पुढीलप्रमाणे। पहिले म्हणजे कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट 1972, सेकंड वन इज रिओ समिट अर्थात अर्थ समिट 1992, ही महत्त्वाची आहे खूप। त्यानंतर आहे मिलेनियम डेव्हलपमेंट समिट 2000, त्यानंतर आहे रिओ प्लस 10 समिट 2002, त्यानंतर 2012 रिओ प्लस 20 समिट, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2015, आणि फायनली आपण ग्रीन इकॉनॉमी या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत। तर या सेशनमध्ये आपण शाश्वत विकास आणि त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय संघटनांची माहिती घेणार आहोत। इथं तुम्ही बघू शकताय हा स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सिलेबस आहे। यामध्ये 0.5 मध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटमध्ये पहिला टॉपिक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यानंतर पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्स। त्याचा आपण वन बाय वन पुढील सेशनमध्ये अभ्यास करूच, पण सध्या तरी सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल अधिक माहिती घेऊ। तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, याच्या बऱ्याच डेफिनेशन आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन जी आहे ती आवर कॉमन फ्युचर या अहवालामध्ये दिली गेली आहे। आवर कॉमन फ्युचर हा अहवाल 1983 UN स्थापन केलेल्या वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट अर्थात WCED या ऑर्गनायझेशनच्या ऑक्टोबर 1987 प्रसिद्ध झालेल्या अहवालाचे शीर्षक होते। यालाच ब्रुटलँड कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या रिपोर्टला ब्रुटलँड रिपोर्ट असं म्हटलं जातं। इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ब्रुटलँड हे नॉर्वेच्या माजी पंतप्रधान होत्या, त्या महिला होत्या, आणि त्यांच्या नावावरून याला ब्रुटलँड कमिशन असं म्हटलं जाऊ लागलं। तर त्याचं दुसरं नाव काय आहे तर वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट आता WCED। तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ प्रेझेंट जनरेशन, इथ द जनरेशन आहे, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर ओन नीड्स। ठीक आहे, म्हणजे पुढच्या पिढ्यांचा गरजा भागवण्यासोबतच या पिढीच्या सुद्धा गरजा भागवणे म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल। ठीक आहे, इथं आपण डायग्राम बघू शकतो आहे, ह्यामध्ये सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट असे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट आहेत। तर या तिघांचं कंबाइंड डेव्हलपमेंट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे विकास हा सामाजिक असावा, त्यानंतर एन्व्हायरमेंटल असावा आणि त्यानंतर आर्थिकसुद्धा असावा। जर फक्त पर्यावरणाचा आणि सामाजिक विकास झाला तर तो लिव्हेबल विकास असतो, जर फक्त इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि पर्यावरणीय विकास झाला तर तो व्हायबल असतो, आणि जर सामाजिक तसेच आर्थिक विकास एकत्र झाला तर तो फेअर असतो। परंतु या तिघांचं एकत्रीकरण जर झालं तर त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो। ठीक आहे, आता ह्या उजव्या साईडच्या डायग्राममध्ये आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ दिसते, त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट। इकॉनॉमिक ग्रोथ ही सगळ्यात नॅरो कन्सेप्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यापेक्षा ब्रॉड कन्सेप्ट आहे। देअर कॅन बी इकॉनॉमिक ग्रोथ विदाउट ॲक्च्युअल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे एखाद्या देशात जर इन्फ्लेशन वाढलं तर त्या देशाचं GDP वाढतं, पण त्याची डेव्हलपमेंट होते का, तर नाही होत। कारण की महागाईमुळे जरी GDP फुगलेलं दिसत असला
तरी डेव्हलपमेंट तर नाही होत आहे ना. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय होतं, मध्ये काय असतं, इकॉनॉमिक ग्रोथ तर होतेच होते, पण त्यासोबतच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास, म्हणजे सामान्य लोकांचा राहणीमानचा दर्जा जो खरोखरच उंचावतो, तर त्यावेळेस काय होतं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि त्याही पुढे जाऊन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट आहे. ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काय, ह्या डायग्रामप्रमाणे इकॉनॉमिक, सोशल आणि एन्व्हायरमेंटल या तिघांचा विकास. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये एक्स्ट्रा काय येतं, तर एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट. ठीक आहे, आता आपण पुढच्या टॉपिककडे बघू. द कुझनेट्स कर्व इन इकॉनॉमिक्स, ए कुझनेट्स कर्व ग्राफ्स द हायपोथेसिस दॅट ॲज अन इकॉनॉमी डेव्हलप्स, मार्केट फोकसेस फर्स्ट इन्क्रीज अँड दॅन डिक्रीज इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. ठीक आहे, म्हणजे काय होतं, जसं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत जाते, जेव्हा इकॉनॉमी इंडस्ट्रियल फेजमध्ये पोचते तेव्हा इनइक्वॅलिटी ही वाढते, त्यानंतर परत जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत जाते, म्हणजे डेव्हलप्ड नेशन्समध्ये जसं आपल्याला बघायला भेटतं, परत लोकांमधील इनइक्वॅलिटी ही कमी होते, म्हणजे लोकांमध्ये इक्वल प्रमाणात वेल्थचं डिस्ट्रीब्युशन होतं. तर त्याला काय म्हणायचं, कुझनेट्स कर्व. द हायपोथिसिस वॉज फर्स्ट ॲडव्हान्स बाय इकॉनॉमिस्ट सायमन कुझनेट्स इन द 1950s अँड 1960s. ठीक आहे, आता त्यावर बेस काय झालं, एन्व्हायरमेंटल कुझनेट कर्व. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हा कुझनेट्स कर्व खूप महत्त्वाचा आहे. तर याचं डेफिनेशन अशी आहे, एन्व्हायरमेंटल कुझनेट्स कर्व सजेस्ट दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इनिशियली लीड्स टू ए डिटेरिओरेशन इन द एन्व्हायरमेंट, बट आफ्टर ए सर्टन लेवल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ ए सोसायटी बिगिन्स टू इम्प्रूव्ह इट्स रिलेशनशिप विथ द एन्व्हायरमेंट अँड लेवल्स ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन रिड्युसेस. ठीक आहे, तर यामध्ये आपण कुझनेट्स कर्वची डायग्राम बघू शकतो. याच्यामध्ये वाय ॲक्सिसमध्ये काय आहे, लेवल ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, आणि एक्स ॲक्सिसमध्ये जी डी पी पर कॅपिटा ग्रोथ. ठीक आहे, आता जसं जसं जी डी पी वाढत जातो पर कॅपिटा, म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा पहिल्यांदा जे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन असतं ते वाढत जातं. ही पहिली फेज आहे, ही प्री इंडस्ट्रियल इकॉनॉमी आहे. त्यानंतर दुसरी फेज आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमी. ह्यामध्ये असा एक पॉईंट येतो जेव्हा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे मॅक्झिमम असतं, त्यानंतर जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलप फेजमध्ये पोचते, म्हणजे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री ज्या वाढतात, तेव्हा परत एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे कमी होत जातं. म्हणजे कुझनेट्स कर्वचा अर्थ काय आहे, की इकॉनॉमिक ग्रोथ ही आवश्यक आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कमी करण्यासाठी. ठीक आहे, तर कुझनेट्स कर्व असण्याची कारणे, पहिलं कारण आहे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. जसं जसं तंत्रज्ञान डेव्हलप होत जातं, तसं तसं आपण कमी एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनमध्ये अधिक चांगल्या प्रकारे रिसोर्सेस किंवा एनर्जी रिसोर्सेस वापरू शकतो. दुसरं आहे अपारंपरिक आणि सौर ऊर्जा स्रोतांचा वापर. जसं आता आपण कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट करून सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेकडं इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी वळत आहोत, त्याच्यामुळे काय होतं, की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आहे ते कमी होतं. म्हणजे आपण एनर्जी पर कॅपिटा कन्झम्पशन एनर्जी तर वाढवत आहे, परंतु त्याचबरोबर दुसरीकडे काय होतं आहे, आपण पर्यावरणाला कमीत कमी धक्का लावून अधिक चांगल्या पद्धतीने एनर्जी जनरेशन करत आहे. तिसरा आहे सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल. दुसऱ्या फेजमध्ये काय होतं, इंडस्ट्रियल इकॉनॉमी होती, ज्यामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कधीही जास्त प्रदूषण होतं ॲज कम्पेअर टू सर्व्हिस बेस्ड सेक्टर. म्हणजे एखादी आय टी इंडस्ट्री असेल आणि दुसरी एखादी कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, तर ऑब्व्हियसली कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे ती अधिक प्रदूषण करेल ॲज कम्पेअर टू आय टी इंडस्ट्री. आणि चौथा आहे रोल ऑफ इन्क्रीज गव्हर्नमेंट रेग्युलेशन. जसं जसं एखादा देश डेव्हलप्ड अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो, तसं तसं होतं काय, की नवीन नवीन रूल
देश स्वतःला उकरतो त्याचं पर्यावरण वाचवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आपण सध्या BS4 रेग्युलेशन लागू केलेलं आहे. आधी BS3 होतं, BS2 होतं, जे तुम्हाला माहीत असेल. BS म्हणजे भारत स्टेज 4, हे व्हेकलचं प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केलेलं आहे, म्हणजे रोल ऑफ इन्क्रीज गव्हर्नमेंट रेग्युलेशन, ज्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो. आता आपण पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स बघू, कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, जे 1972 झाली होती. यालाच आपण UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट असं सुद्धा म्हणतो, ऑल्सो नोन अस स्टॉकहोम कॉन्फरन्स. ही कॉन्फरन्स स्टॉकहोममध्ये झाली होती, म्हणून त्याला स्टॉकहोम कॉन्फरन्स असं म्हटलं जाते. हेल्ड फ्रॉम June 5, 1972 टू June 16, 1972, ठीक आहे. 5 जून 1972 ते 16 जून 1972 या दरम्यान UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन डेव्हलपमेंट झाली होती. इट वॉज द UN's फर्स्ट मेजर कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल इश्यूज अँड मार्क अ टर्निंग पॉईंट इन द डेव्हलपमेंट ऑफ इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स, ठीक आहे. आता ह्या कॉन्फरन्सचं महत्त्व म्हणजे ही युनायटेड नेशन्सची पहिली मेजर कॉन्फरन्स होती इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल इश्यूजबद्दलची. त्यानंतर स्टॉकहोम कॉन्फरन्समधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या कॉन्फरन्सनंतर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अर्थात UNEP ची स्थापना December 1972 झाली. आणि 5 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला, ठीक आहे. इथं एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे 5 जून हा दिवस 1972 आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस म्हणून साजरा करणं ठरलं, परंतु पहिला जो या पद्धतीने साजरा झाला तो 1974 झाला, ठीक आहे. म्हणजे पहिला इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डे जो आहे तो 1974 रोजी झाला आणि त्याची थीम वन कॉमन अर्थ अशी होती, ठीक आहे. त्यानंतर काय, द थीम फॉर 2020 वॉज टाईम फॉर नॅचर अँड वॉज हॉस्टेड इन कोलंबिया इन पार्टनरशिप विथ जर्मनी, ठीक आहे. यावर्षीची थीम काय आहे, 5 जून 2020 टाईम फॉर नॅचर, हे लक्षात ठेवा, ही परीक्षेला येऊ शकते. अँड वॉज हॉस्टेड इन कोलंबिया इन पार्टनरशिप विथ जर्मनी. इथं आपण ह्या इमेजमध्ये रिपोर्ट ऑफ द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट हा बघू शकतो. आणि त्या रिपोर्टमध्ये 26 मेजर प्रिन्सिपल होते, ठीक आहे. हा आकडा लक्षात ठेवा, 26 मेजर प्रिन्सिपल होते. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC, हा फुल फॉर्म एकदा परीक्षेला विचारण्यात आला होता MPSC मध्ये, की IPCCचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, फाउंडेड बाय बर्ट बॉलिन, हेडक्वार्टर्स इज इन जिनिवा स्विट्झरलँड. फाउंडर याचा बर्ट बॉलिन होते, ठीक आहे. तर IPCC ही UN ची बॉडी आहे फॉर असेसिंग सायन्स रिलेटेड टू क्लायमेट चेंज. IPCC वॉज क्रिएटेड इन 1988 बाय UNEP अँड WMO, ठीक आहे. म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि WMO म्हणजेच वर्ल्ड मिटेरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी IPCCची स्थापना 1988 झाली. तीसरा मुद्दा आहे, IPCCने आत्तापर्यंत 5 असेसमेंट रिपोर्ट प्रकाशित केले आहेत, जे 1990, 1995, 2001, 2007 आणि 2014 या साली प्रकाशित झाले आहेत. हे लक्षात, हे महत्त्वाचं आहे, 5 रिपोर्ट जे 1990, 95, 2001, 2007 आणि 2014 या साली प्रकाशित झाले. द IPCC वॉज अवॉर्डेड द नोबेल पीस प्राईज इन 2007, ठीक आहे. 2007 IPCCला नोबेल पीस प्राईज भेटलं फॉर इट्स वर्क ऑन क्लायमेट चेंज टुगेदर विथ फॉर्मर US प्रेसिडेंट AI Gore, ठीक आहे. क्लायमेट चेंज वरती काम केल्याबद्दल 2007 IPCCला नोबेल पीस प्राईज भेटलं होतं. आता द रिपोर्ट्स ऑफ IPCC याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ. फर्स्ट IPCC असेसमेंट रिपोर्ट प्लेड द डिसिसिव्ह रोल इन द क्रिएशन ऑफ UNFCCC. UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ठीक आहे.
द सेकंड असेसमेंट रिपोर्ट एस ए आर शॉर्ट फॉर्म आहे त्याचा 1995 दुसरा असेसमेंट रिपोर्ट 1995 झाला. प्रोव्हाइडेड इम्पॉर्टंट मटेरियल फॉर गव्हर्नमेंट्स टू ड्रॉ फ्रॉम द रन अप टू अडॉप्शन ऑफ द क्योटो प्रोटोकॉल. ह्याबद्दल आपण पुढील सेशनमध्ये माहिती घेऊ. क्योटो प्रोटोकॉल अँड कार्बन क्रेडिट्स. क्योटो प्रोटोकॉल हा बेसिकली कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी करण्यात आलेला प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, त्यानंतर काय, फिफ्थ असेसमेंट रिपोर्ट 2014 प्रोव्हाइडेड द सायंटिफिक इनपुट टू द पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंट हे 2015 झालं होतं. ठीक आहे, द सिक्स असेसमेंट रिपोर्ट AR6 इज एक्सपेक्टेड टू बी फायनलाइज इन 2022 येण्याची संभावना आहे. ठीक आहे, आता पुढील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अर्थ समिट. ही आपल्या परिषदेने सगळ्यात महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे, कारण की याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या कमिशनची स्थापना झाली. ठीक आहे, यालाच रिओ समिट किंवा रिओ समिट असं सुद्धा म्हटलं जातं. अर्थ समिट 1992 ऑल्सो नोन ॲज UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट. ठीक आहे, अर्थात UNCED कधीपासून कधीपर्यंत झाली होती, तर 3 ते 14 जून 1992 दरम्यान रिओ दी जानेरिओ ब्राझील या ठिकाणी झाली होती. रिओ डिक्लेरेशन हॅज रिझल्टेड इन टू 5 इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन्स हॅज मेन्शन बिलो. फर्स्ट वन इज रिओ डिक्लेरेशन, सेकंड इज बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, थर्ड वन इज UNFCCC, फोर्थ वन इज अग्रीमेंट ऑन फॉरेस्ट प्रिन्सिपल्स, अँड फिफ्थ वन इज अजेंडा 21. हे जे डिक्लेरेशन आहेत ते सगळ्या महत्त्वाचं आहेत, ते आपण वन बाय वन बघू. पहिलं काय आहे तर रिओ डिक्लेरेशन. द रिओ डिक्लेरेशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट कन्सिस्टेड ऑफ 27 प्रिन्सिपल्स इंटेंडेड टू गाईड कंट्रीज इन फ्युचर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इट वॉज साइंड ओवर 175 कंट्रीज. ठीक आहे, तर रिओ डिक्लेरेशन हे कशाबद्दल होतं, तर एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंटबद्दल होतं आणि शाश्वत विकासासंदर्भात होतं ते. दुसरं आहे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन. द कन्व्हेन्शन वॉज ओपन फॉर सिग्नेचर ॲट द अर्थ समिट इन रिओ डी जानेरिओ ऑन 5 जून 1992 अँड एंटर्ड इन टू फोर्स इन 29 डिसेंबर 1993. हे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 आलेला क्वेश्चन आहे की कधीपासून अस्तित्वात आलं, तर हे केम इन टू फोर्स ऑन 29 डिसेंबर 1993. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हॅज 2 सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट्स. फर्स्ट वन इज कार्टाजिना प्रोटोकॉल अँड सेकंड इज नागोया प्रोटोकॉल. द कार्टाजिना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. कार्टाजिना प्रोटोकॉल कशाबद्दल आहे, तर बायोसेफ्टीवरती आहे. ठीक आहे, इज अन इंटरनॅशनल ट्रीटी गव्हर्निंग द मुवमेंट्स ऑफ लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स रिझल्टिंग फ्रॉम मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम वन कंट्री टू अनदर. इट वॉज अडॉप्टेड ऑन 29th of January 2000 ॲज अ सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड एंटर्ड इन टू फोर्स ऑन 11 September 2003. सेकंड वन इज नागोया प्रोटोकॉल ऑन ॲक्सेस टू जिनेटिक रिसोर्सेस अँड द फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम देअर युटिलायझेशन. द नागोया प्रोटोकॉल कशाबद्दल आहे, ॲक्सेस टू जिनेटिक रिसोर्सेस अँड फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स. ठीक आहे, इट प्रोव्हाइड्स ट्रान्सपरंट लीगल फ्रेमवर्क फॉर द इफेक्टिव इम्प्लिमेंटेशन of one of the 3 objectives of the CBD, the fair and equitable sharing of benefits arising out of the utilization of genetic resources. तर महत्त्वाचं काय, बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शनमध्ये हे 2 प्रोटोकॉल येतात, कार्टाजिना आणि नागोया प्रोटोकॉल. कार्टाजिना कशाबद्दल आहे, बायोसेफ्टीबद्दल आहे, तर नागोया प्रोटोकॉल ॲक्सेस टू जिनेटिक रिसोर्सेसबद्दल आहे. ठीक आहे, आता थर्ड पॉईंट UNFCCC. The United Nations Framework Convention on Climate Change is an international environmental treaty adopted on 9th of May 1992
अँड ओपन फॉर सिग्नेचर ॲट द अर्थ समिट इन रियो दी जेनेरियो फ्रॉम 3rd to 14th June 1992. इट दॅन एंटर्ड इन टू फोर्स ऑन 21st of March 1994. ठीक आहे, तर यू एन एफ सी सी कधीपासून अस्तित्व झालं, तर एंटर इन टू फोर्स ऑन 21st of March 1994. ही तारीख महत्त्वाची आहे. ठीक आहे, आता पुढच्या ॲग्रीमेंटकडे वळू. ॲग्रीमेंट ऑन फॉरेस्ट प्रिन्सिपल, कन्सेन्सस ऑन मॅनेजमेंट कॉन्झर्वेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ ऑल टाईप्स ऑफ फॉरेस्ट. तर हे वन जे फॉरेस्ट रिसोर्सेस आहेत त्याच्या मॅनेजमेंटच्या वरती होतं ॲग्रीमेंट ऑन फॉरेस्ट प्रिन्सिपल्स. आता पुढचा आहे मुद्दा अजेंडा 21. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे 1992 रिओ कॉन्फरन्समधला. ठीक आहे, तर अजेंडा 21 पब्लिश्ड ऑन 23rd April 1992. अजेंडा 21 हे रिओ परिषदेतील शाश्वत विकासासंदर्भात सर्वात महत्त्वाचा कृती आराखडा अथवा प्लॅन ऑफ ॲक्शन होता. अजेंडा 21 का म्हटलं जातं, कारण 21व्या शतकात जे कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी त्या संदर्भात आहे, म्हणून त्याला अजेंडा 21 असं म्हणतात. ठीक आहे, आता अजेंडा 21मध्ये 4 सेक्शन आणि 40 प्रकरणांचा समावेश होतो. यामध्ये टोटल 4 सेक्शन्स आहेत आणि 40 चॅप्टर्स आहेत. हे महत्त्वाचं आहे. तर ते 4 सेक्शन खालीलप्रमाणे: सेक्शन 1 सोशल अँड इकॉनॉमिक डायमेन्शन, सेक्शन 2 कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस फॉर डेव्हलपमेंट, सेक्शन 3 स्ट्रेंथनिंग द रोल ऑफ मेजर ग्रुप्स, अँड सेक्शन 4 मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. हे सेक्शन महत्त्वाचे आहेत. पहिलं आहे काय, सामाजिक आणि आर्थिक डायमेन्शन्स. सेकंड 1 इज कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस फॉर डेव्हलपमेंट. 3rd इज स्ट्रेंथनिंग द रोल ऑफ मेजर ग्रुप्स. मेजर ग्रुप्समध्ये काय येतं, वुमन डेव्हलपमेंट, चाईल्ड डेव्हलपमेंट एक्सेट्रा. त्यानंतर 4th इज मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन, म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे, तर त्याचे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण पुढच्या समितकडे वळू, मिलेनियम समित 2000. मिलेनियम समित, द मिलेनियम समित वॉज हेल्ड फ्रॉम 6 September to 8 September 2000 ॲट युनायटेड नेशन्स हेडक्वार्टर्स इन न्यूयॉर्क. ठीक आहे, हे कुठे झाली होती, न्यूयॉर्कला झाली होती 6 ते 8 September 2000 दरम्यान. टोटल अटेंडन्स किती होते, याचे 149 हेड ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट अँड हाय रँकिंग ऑफिशियल फ्रॉम ओवर 40 other countries. मेन डॉक्युमेंट वॉज द मिलेनियम डिक्लेरेशन. इट कन्सिस्टेड ऑफ 8 goals, 21 targets अँड 60 indicators. टोटल 8 goal, 21 targets आणि 60 indicators विच वेअर टू बी अचीव्ड बाय 2015. तर हे मिलेनियम समितमध्ये काय, 8 goals म्हणजे नथिंग बट हे काय आहेत, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अर्थात MDG. यांचा कालावधी होता 2000 ते 2015. या कालावधीमध्ये ह्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचं होतं, मोजता येण्यासारखे गोल्स आहेत ते, आणि 2015 सध्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स चालू आहेत. ठीक आहे, तर इव्हन आपल्याला हे माहीत पाहिजेत कोणते 8 goals आहेत, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. आता हे गोल्स आहेत, पहिलं गोल आहे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, सेकंड गोल इज अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. द फर्स्ट गोलमध्ये काय आहे, $1.25 कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे प्रमाण 1990 प्रमाणापेक्षा निम्म्यावर आणले. त्यानंतर उपासमारी सहन करणाऱ्या लोकांचे प्रमाण 1989 प्रमाणापेक्षा निम्म्यावर आणले. त्यामध्ये
प्रत्येक गोलमध्ये दोन तीन दोन तीन असे टार्गेट आहेत, तर प्रत्येक टार्गेट काही आपल्याला लक्षात ठेवण्याची जरूरत नाही, परंतु कुठल्या नंबरला कुठलं गोल आहे हे आपल्याला जरूर माहीत पाहिजे, ते एक्झाममध्ये विचारू शकतात आणि याआधीसुद्धा यावरती क्वेश्चन आलेले आहेत. तर सेकंड गोल काय आहे, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. त्यानंतर थर्ड वन इज प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर वुमन. फोर्थ वन इज रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. त्यानंतर फिफ्थ वन इज इम्प्रूव मॅटर्नल हेल्थ. सिक्स गोल इज कॉम्बॅट एच आय व्ही एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. सेवन्थ वन इज एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. अँड एट्थ अँड लास्ट वन इज ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर पहिल्यापासून काय आहेत, पहिलं काय आहे पॉवर्टी, सेकंड एज्युकेशन युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, थर्ड इज जेंडर इक्वॅलिटी, फोर्थ वन इज चाइल्ड मॉर्टॅलिटी रिड्यूस, ठीक आहे, फिफ्थ वन इज इम्प्रूव मॅटर्नल हेल्थ, सिक्स्थ इज कॉम्बॅट एच आय व्ही एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. हे स्पेसिफिकली हे त्यांनी डिसीज दिले ते माहीत पाहिजे, एच आय व्ही एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. सेवन्थ इज एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड एट वन इज ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. त्यानंतर काय, पुढची जी इंटरनॅशनल समिट झाली ती रिओ प्लस टेन समिट 2002. याला रिओ प्लस टेन असेसाठी म्हटलेलं आहे कारण की 1992 साली जी अर्थ समिट झाली होती त्यानंतर बरोबर 10 वर्षांनी ही झाली, म्हणून याचं नाव आहे रिओ प्लस टेन समिट. रिओ प्लस टेन समिट 2002. टायटल वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अर्थात WSSD, हेल्ड फ्रॉम 26th ऑगस्ट टू 4 सप्टेंबर 2002 ॲट जॉहान्सबर्ग. हे साऊथ आफ्रिकेमध्ये आहे जॉहान्सबर्ग. कधीपासून कधीपर्यंत झाली, तर 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 दरम्यान जॉहान्सबर्ग साऊथ आफ्रिका येथे झाली. मेन आउटकम वॉज जॉहान्सबर्ग डिक्लेरेशन. ॲग्रीमेंट वॉज मेड टू रिस्टोअर द वर्ल्ड्स डिप्लेटेड फिशरीज बाय 2015. इट वॉज ॲग्रीड टू बाय निगोशिएटर ॲट द वर्ल्ड समिट. ठीक आहे, त्यानंतर रिओ प्लस 20 समिट 2012. रिओ प्लस 20 समिट ह्याचं टायटल काय होतं, UN कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, UNCSD. आणि 1992 जी झाली त्याचं आपण मगाशी बघितलं टायटल होतं UN युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, UNCED, आणि याचं काय UNCSD. ठीक आहे, हे आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इट वॉज हेल्ड फ्रॉम 20 जून टू 22 जून 2012 इन रिओ डी जॅनेरिओ, ब्राझील. ही परत एकदा रिओमध्ये झाली. ठीक आहे, 1992 परिषदसुद्धा रिओमध्ये झाली होती आणि ही पण रिओमध्येच झाली. या परिषदेत सदस्य देशांनी जे 192 होते एक घोषणापत्र जाहीर केले ज्याचे नाव द फ्युचर वी वॉन्ट असे होते. हे महत्त्वाचं आहे खूप. त्या घोषणापत्राचं नाव होतं द फ्युचर वी वॉन्ट. पॉवर्टी एलिव्हिएशन, हे एलिव्हिएशन म्हणजे कमी करणे, हे या डिक्लेरेशनचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट होते. ऑफिशियल डिस्कशन्स हॅड टू मेन थीम्स. ठीक आहे, तर याचं थीम्स काय होत्या महत्त्वाच्या, हाऊ टू बिल्ड अ ग्रीन इकॉनॉमी टू अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे ग्रीन इकॉनॉमीचं कन्सेप्ट जे पुढे आपण डिस्कस करूयात, सध्याची थीम ही लक्षात ठेवा. पहिली थीम आहे द हाऊ टू बिल्ड ग्रीन इकॉनॉमी टू अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड लिफ्ट पीपल आउट ऑफ पॉवर्टी इन्क्लुडिंग सपोर्ट फॉर डेव्हलपमेंट कंट्रीज दॅट विल अलो देम टू फाईंड ग्रीन पाथ फॉर डेव्हलपमेंट. अँड सेकंड वन इज हाऊ टू इम्प्रूव इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय बिल्डिंग अँड इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. तर थीममध्ये महत्त्वाचे काय, पहिली आहे ग्रीन इकॉनॉमी अँड सेकंड वन इज जे फ्रेमवर्क इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे ते कसं बिल्ड करायचं. ठीक आहे, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कसं
वाढवायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. हा त्याचा लोगो आहे, Rio+20 युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यानंतर पुढची जी इंटरनॅशनल समिट झाली त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2015 असं म्हणतो. ही झाली, ही सुद्धा न्यूयॉर्कमध्ये झालेली आहे, 25 ऑफ सप्टेंबर टू 27 ऑफ सप्टेंबर 2015 इन न्यूयॉर्क USA. ठीक आहे, तर इथं महत्त्वाचं काय आहे, जी 2000 झाली ती MDG होती, मिलेनियम डेव्हलपमेंट समिट. ठीक आहे, MDS याच्यामध्ये काय झालं, MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते. त्यानंतर बरोबर 15 वर्षांनी 2015 सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट SDS झाली आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अस्तित्वात आले. तर सध्या SDGचं इम्प्लिमेंटेशन चालू असल्यामुळं हे सध्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आउटकम वॉज द डिक्लेरेशन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, इथं दिलेलं आहे. द टायटल, तर ह्या गोल ज्या रिपोर्टमध्ये जे होते त्या रिपोर्टचं टायटल होतं ट्रान्सफॉर्मिंग आउट वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मिंग द वर्ल्ड आहे, 2030 अजेंडा फॉर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. SDGमध्ये काय होते, टोटल 17 गोल होते आणि 169 टार्गेट होते, हे महत्त्वाचं आहे खूप, हे लक्षात ठेवा. 17 गोल्स अँड 169 टार्गेट्स इन SDG, ड्युरेशन फ्रॉम 2015 to 2030. तर SDG गोल्स आहेत जे आपण ब्रीफमध्ये डिस्कस करू. फर्स्ट वन इज नो पॉवर्टी. MDGमध्ये सुद्धा सेम हाच गोल होता, इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी, आता इथं नो पॉवर्टी आहे. ठीक आहे, सेकंड वन इज झिरो हंगर. तर यामध्ये एक लक्ष असं आहे की कुपोषण 2025 5 वर्षाखालील स्टंटेड आणि वेस्टेड बालकांमधील कुपोषण दूर करून 2030 सर्व प्रकारचे कुपोषण संपवणे. ठीक आहे, कुपोषणाचे दोन प्रकार असतात हे माहीत असेल आपल्याला, स्टंटेड म्हणजे खुरटी कुपोषण आणि वेस्टेड म्हणजे शुष्क कुपोषण. तर हे दोन्ही प्रकारचं कुपोषण आपल्याला 2030 संपवायचं आहे. त्यानंतर तिसरं जे SDG आहे ते गुड हेल्थ अँड वेलबिईंग. ठीक आहे, तर यामध्ये 2030 जागतिक स्तरावरील माता मृत्यू दर 70 खाली आणणे. MMR जो आहे तो प्रत्येक 1,00,000 मुलांच्या जन्मामागे होणारा मातेचा मृत्यू आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर तो प्रति 1,70,000 कमी आणणे. त्यानंतर 5 ज्या बालकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात, प्रिव्हेंटेबल डेथ्स, हे सर्व मृत्यू रोखण्याची क्षमता 2030 प्राप्त करणे. 2030 एड्स, मलेरिया, क्षयरोग, कावीळ, जलजन्य व इतर साथीच्या आजारांचा प्रसार थांबवणे. त्यानंतर 2020 जे आत्ता चालू आहे 2020, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून अपघाती मृत्यू व इजांच्या प्रमाणात लक्षणीय घट आणणे. त्यानंतर आहे घातक रसायने तसेच वायू, जल व मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांच्या व मृत्यूंच्या प्रमाणात 2030 लक्षणीय घट आणणे. त्यानंतर चौथं गोल आहे क्वालिटी एज्युकेशन. त्यानंतर आहे फिफ्थ वन इज जेंडर इक्वॅलिटी. सिक्स्थ वन इज क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. तर यामध्ये प्रत्येक जे टार्गेट्स आहेत ते टोटल आहेत 169. तर प्रत्येक टार्गेट वाचण्याची काही जरूरत नाही, परंतु महत्त्वाचे आपल्याला माहीत आहेत. जसं सिक्स गोलमध्ये काय आहे की 2030 पाण्याच्या वापराचे शाश्वत नियोजन करणे, पाण्यासाठी भटकंती करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट आणणे. ठीक आहे, त्यानंतर 2030 सर्वांसाठी सुरक्षित पाण्याचा वैश्विक व समान उपलब्धता निर्माण करणे.
पुढचं गोल आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, ठीक आहे. त्यानंतर आहे एट वन इज डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, नाइंथ वन इज इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, टेंथ वन इज रिड्यूस इनइक्वॅलिटीज. ह्या इनइक्वॅलिटीज काय आहेत, तर देशांतर्गतसुद्धा आणि देशातील दोन्ही प्रकारचे इनइक्वॅलिटी कमी करणे असं आहे याच्यामध्ये. त्यातलं एक लक्ष काय आहे की 2030 उत्पन्नात शाश्वत वाढ करणे व अर्थव्यवस्थेतील तळातील 40% लोकसंख्येचे उत्पन्न सरासरीपेक्षा वाढवणे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे 11th गोल इज सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, 12th वन इज रिस्पॉन्सिबल कंझ्युम्शन अँड प्रोडक्शन, ठीक आहे. 13th वन इज क्लायमेट ॲक्शन, 14th गोल इज लाईफ बिलो वॉटर, म्हणजे शाश्वत विकासासाठी समुद्र व सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करणे व त्यांचे जतन करणे. तर यामध्ये 14 गोलमध्ये एक टार्गेट आहे की 2025 सागरी प्रदूषण विशेष जमिनीवरील प्रक्रियांमुळे होणारे सागरी प्रदूषण रोखणे आणि 2020 समुद्र निरोगी व उत्पादक स्थितीत आणणे, यासाठी सागरी व समुद्र किनाऱ्यावरच पर्यावरणाचे शाश्वत नियोजन करणे. त्यानंतर 15th गोल इज लाईफ ऑन लँड, जमिनीवरील पर्यावरणाचे संरक्षण व पुनर्वसन करणे व शाश्वत वापरास प्रोत्साहन देणे, वाळवंटीकरणास तोंड देणे, जमिनीचे अवक्रमण थांबवणे व जैवविविधतेचा ऱ्हास थांबवणे, हे सगळं 15th गोलमध्ये येतं. नेक्स्ट गोल इज 16th पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, यामध्ये सर्वांना न्याय पुरवण्यासाठी संस्था बळकटीकरण करणे व समावेशक बनवणे, ठीक आहे. तर यामध्ये एक टार्गेट आहे सर्व प्रकारच्या हिंसा रोखणे व हिंसेमुळे होणारे मृत्यू रोखणे, मुलांविरुद्धचे शोषण विक्रय व हिंसा थांबवणे इत्यादी टार्गेट आहे यामध्ये. त्याचं 17th वन इज पार्टनरशिप फॉर द गोल्स, तर शाश्वत विकासासाठी अंमलबजावणीस गती देणे व जागतिक भागीदारीस प्रोत्साहन देणे, म्हणजे हे सगळे गोल्स कशाप्रकारे इम्प्लिमेंट करता येतील ते 17th गोलमध्ये आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. अशा पद्धतीने टोटल 17 गोल आहेत. ह्या गोलमध्ये कोणत्या नंबरला कोणतं गोल आहे आपल्याला माहीत पाहिजे, कारण की एक्झामला बऱ्याच वेळा ते विचारतात, खास करून मुख्य परीक्षेमध्ये, की बाबा सपोज झिरो हंगर किती नंबरचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, तर 2 आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे जरी आपल्याला टार्गेट्स माहीत असले तरी चालतील सगळे, ठीक आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड, ग्रीन इकॉनॉमी. ग्रीन इकॉनॉमी काय आहे, द ग्रीन इकॉनॉमी इज डिफाइंड ॲज इकॉनॉमी दॅट एम्स ॲट मेकिंग इश्यूज ऑफ रिड्यूसिंग एन्व्हायरमेंटल रिस्क अँड इकॉलॉजिकल स्कॅसिटीज अँड दॅट एम्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विदाऊट डिग्रेडिंग द एन्व्हायरमेंट, ठीक आहे. ग्रीन इकॉनॉमीचं टार्गेट काय आहे की रिड्यूसिंग एन्व्हायरमेंटल रिस्क अँड इकोलॉजिकल स्कॅसिटीज, म्हणजे अल्टिमेटली सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता करता एन्व्हायरमेंटचा जो ऱ्हास आहे तो रोखणे म्हणजेच ग्रीन इकॉनॉमी. हे बघा, या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे लो कार्बन ग्रोथ प्लस रिसोर्स इफिशियन्सी प्लस सोशल इन्क्लुसिव्हिटी, या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ग्रीन इकॉनॉमी. हे एक पॉलिटिकल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्योटो प्रोटोकॉल, आणखी जे कॉप कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असतात त्याबद्दल माहिती घेऊ, आणि त्यानंतर आपण आयोगाचे क्वेश्चन पेपर, प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भातले टॉपिक आहेत ते डिस्कस करू. तर आपल्याला हा आवडला असेल, सेशन आवडला असेल, तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.